घरोघरी तिरंगा अभियान राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरं होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत वाहन रॅली, पदयात्रा, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. घरोघरी तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरामध्ये जनजागृतीपर तिरंगा रॅली काढण्यात आली. या अभियान काळामध्ये प्रत्येक दिवशी रॅलीसह मॅरेथॉन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. जालन्यामध्ये आज सकाळी महानगरपालिकेच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह जालना महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शहरातले नागरिक या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले. या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. कर्मचाऱ्यांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकावून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईतल्या साने गुरुजी विद्यालयामध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली शुभेच्छा पत्रक सैन्याच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त एल विभाग कार्यालयाच्या वतीनं कुर्ला पश्चिम महानगरामध्ये घरोघरी तिरंगा अभियान रॅली काढण्यात आली. धुळ्यामध्येही मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले. सर्व शहर तिरंगामय झालं होतं. अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं.